बदकांचा एवढा आवाज आहे की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. काय छोटे छोटे ससे इथे त्यांनी शेती अशीच केलेली आहे. इथे भेंडी वगैरे भेंडीच आहे का काय, नारळाच्या बागा आहेत आणि केळी फुलझाडं हे सगळं त्यांनी लावलेलं आहे. हे त्यांचं स्वतःचं फार्मिंग आहे. त्यांनी तिथेच पूर्ण भाज्या वगैरे बघा तिथे सुंदर. मी थोड्या वेळाने आतमध्ये जाऊन दाखवते तुम्हाला. ऊन लागून हे म्हणून मस्त पैकी असं दोन्ही साईडून जाळीदार तर मस्त वाटत. पूर्णच्या पूर्ण सावली मिळते. अशी झाडांमध्येच असे कॉटेज आहेत त्यांचे आणि मेंटेन सुद्धा तेवढंच ठेवलेलं आहे त्यांनी. हे सर्व बनवले त्यांनी पण हे सर्व झाडच आहेत, रिअलवाले आहेत, असं आर्टिफिशियल काही नाही आहे. त्यामुळे म्हणजे हे बघायला सुद्धा खूप छान वाटत. विहीर आहे आणि इथे विहिरीमध्ये पाणी आहे. मला वाटत इथलं पाणी तिथेच आहे म्हणजे वापरण्यासाठी शुद्ध होऊन. पंप वगैरे लागलेले आहे विहिरीमध्ये. कोणती भाजी आहे ती? हे भेंडी लावलेली आहे पूर्ण पूर्ण मळा. हा का वरती तिथे छोटी छोटी ती माठाची भाजी आहे. हा पालक, हा ही गवार, ही गवार, ही गवार आहे, ही काकडी, काकडी अच्छा ते उभे आहेत ते. हा ते काकडी, ते तंबाटी, वांगी. अच्छा तंबाटी कुठे आहेत? तिची उभी झाड आहेत ते. हा ते उभे आहेत तिथे. त्याची आकार वांगी आहेत. ही चवळी. अच्छा ही चवळी, लांबवाली चवळीची भाजी. ही गवती चहा ना इथे. आणि हळदीची पानं आहेत का? ही हळदीची पानं आहेत. आणि ही केळी आहेत का? ही तांबडी, ही टोमॅटोचं झाड. ही चवळी, ही चवळी याच्या लांब ही लागली बघा. अच्छा ही चवळी लागलेली आहे. ही सकाळी थोडीशी खुरली. अच्छा आता चालू होईल. अच्छा ही चवळी, ही पूर्ण लाईन चवळीची आहे ना? हे सगळे अशी इथे आहेत ना? हा हा पूर्ण चवळी आहे. आणि ही टोमॅटो पाटी आहेत. हे टोमॅटो कधी लागणार? हे दोन तीन महिन्यानंतर? नाही नाही नाही, एक महिन्या लागणार. एक महिन्यानंतर लागणार हे टोमॅटो. ही पूर्ण लाईन टोमॅटोची आहे. अच्छा ही पूर्ण लाईन आहे ती वांग्यांची आहे. ही पण पूर्ण लाईन आहे ती वांग्या मिरची आतमध्ये. हा त्या साईडची अच्छा वांग्याच्या पुढची मिरची. ही पण मिरची आहे ना ही लाईन? इथपर्यंत. हा ही मिरचीची लाईन आणि ही पूर्ण टोमॅटोची लाईन आहे. अच्छा ते काट्यांचं दिसतंय ते काकडी. काकडी ही कधी लागणार पावसाळ्यामध्ये? एक महिन्यात लागणार. एक महिन्यामध्ये ते काकडी लागणार? लागणार. हो कसं काय महिने बसते. हा गेला का? हा हा अच्छा म्हणजे काकडी बाराही महिने लागतील. तिथे पालेभाज्या लावलेल्या आहेत. लालमाठ, लालमाठ आणि मेथी भेटलेली. अच्छा मेथी लालमाठ पालक. अच्छा ठीक आहे. हा छान आहे बघ, खरं खरोखर छान आहे. करताना इथे हा हा हे केळी, केळीच्या झाडाला केळी लागलेली आहे. हा जे इथल्या भाज्या आहेत त्या गेस्ट लोक घेऊन पण जातात जास्त झाल्यानंतर. जास्त झाल्यानंतर नाही तर इथे वापरण्यासाठी भाज्या जेवणामध्ये वापरल्या जातात. हे स्वतःच पूर्ण फार्मिंग होतं इथे. मस्त पैकी. तर इथे संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये आहे मस्त पैकी गरमागरम चहा
आणि इथे बटाटे वडे आहेत गरमागरम सोबत मिरची बटाटा वडा आणि पाव मस्तपैकी आता गरमागरम आहे आता खाऊन घेतो संध्याकाळचा ब्रेकफास्ट वडापाव इथे संपलेला आहे हवाय अजून इथे इकडे स्वरची फ्रेंडशिप झालेली आहे घरामध्ये निघायचं नाहीये स्वरला इथे झोपून राहायचंय बस वडापाव खाल्लेला पूर्ण जिरवणं चालू आहे आता आम्ही निघालो आहोत परत रिटर्न घरी झालं किसान फार्मची आपली वन डेची पिकनिक बाय